नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज। मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्रिंटिंगशी संबंधित गोष्टी। म्हणजे एमएस वर्ड मध्ये आपण बऱ्याच वेळा डॉक्युमेंट बनवतो आणि प्रिंटिंग करण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा अडचणी येतात की प्रिंट कसं करायचं। प्रिंट करताना ॲक्युरेट आलं पाहिजे, कारण जे पेज तुम्ही इन्सर्ट केलेलं आहे प्रिंटरमध्ये त्या पेजवर सगळं डॉक्युमेंट व्यवस्थित बसलं पाहिजे, त्यानुसार त्या पेजची सेटअप पेजची सेटिंग करता आली पाहिजे, म्हणजे प्रिंट सेटअप म्हणतो आपण त्याला। हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, पण आपल्या डॉक्युमेंटवर सध्या काहीच नाही आहे, तर आपल्याला डॉक्युमेंटवर काहीतरी ॲड करावं लागेल। तर आपण एक कुठले तरी रॅन्डम पॅरेग्राफ घेऊन टाकू, ॲड करू, म्हणजे आपल्याला काय प्रिंट करायचं आणि कसं करायचं हे आपल्याला समजून जाईल। ठीक आहे, तुमच्यासाठी बघा एक थोडंसं पॅराग्राफ आपण एंटर केलेलं आहे। आता प्रिंटिंगचे ऑप्शन डायरेक्ट बघण्यासाठी दोन पर्याय आहेत। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आहे तुम्ही तुमच्या कीबोर्डवर डायरेक्ट कंट्रोल पी दाबू शकता। कंट्रोल पी हा शॉर्टकट आहे प्रिंटसाठी। ठीक आहे, डायरेक्ट ते दाबलं तरी सेमच येणार आहे। आणि आता पहिला किंवा महत्त्वाचा ट्रॅडिशनल प्रकार असा आहे की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जायचं इथं ऑफिस बटनवर, ऑफिस बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन्स येतील। या ऑप्शनमध्ये इथे दिसते तुम्हाला प्रिंट, आणि या प्रिंटमध्ये तीन पर्याय आहेत, डायरेक्ट प्रिंट, क्विक प्रिंट आणि प्रिंट प्रिव्ह्यू। आपण डायरेक्ट प्रिंट करण्याआधी नेहमी प्रिंट प्रिव्ह्यू बघायला पाहिजे। प्रिंट प्रिव्ह्यू बघितल्याबरोबर आपल्याला कळतं की आपण ज्या पेजवर प्रिंट करत आहोत त्या पेजवर ही प्रिंट बरोबर होत आहे किंवा नाही। बऱ्याच वेळेला असं होतं की पेजेस जे वेगळे वेगळे प्रकार असतात, उदाहरणार्थ जनरली आपण A4 साईजचं पेज वापरतो, पण असं असतं की लेटर साईजचे असतात, लीगल साईजचे पेपर्स असतात, बरेच प्रकार असतात। बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल तुमच्या समोर पेजवर व्यवस्थित दिसतंय, पण आता इथे ऑप्शन्स बघा, या ऑप्शन्समध्ये तुम्हाला समजेल की नेमकं काय काय प्रकार असतात। ठीक आहे, इथे आपल्याला पाहिजे ते दिसत नाही आहे, दुसरे आपण बघूयात, मार्जिन, ठीक आहे, मार्जिन, पेजची मार्जिन सुद्धा तुम्ही इथे सेट करू शकता। कट टू कट नॅरो घेऊ शकता तुम्ही, किंवा किती साईज सोडायची तुम्हाला चारही बाजूने तर ते सुद्धा तुम्ही ठरवू शकता। त्यानंतर पेजला तुम्ही आडवं प्रिंट करायचं का उभं हे सुद्धा ठरवू शकता। लँडस्केपमध्ये म्हणजे आडवं आणि पोर्ट्रेट म्हणजे उभं, ठीक आहे, दोन्ही पद्धतीनं तुम्ही पेजला प्रिंट करू शकता ॲज यू विश। त्यानंतर आपण इथे बघत आहोत साईज, आता हेच आपल्याला बघायचं होतं की पेजची साईज कोणती आहे, तुम्ही कोणतं पेज वापरत आहात। तर साईजवर क्लिक केल्यानंतर जनरली आपण जे वापरतो ते आपल्याला इथे दिसेल। त्यात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं डॉक्युमेंट म्हणजे A4 साईजचं, बघा इथे आले स्क्रीनवर, आता हे A4 साईज आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो। आता इथे दिसतंय तुम्हाला लेटर हे ऑलरेडी सिलेक्टेड आहे, ठीक आहे, तर तुम्ही इथे A4 सुद्धा सिलेक्ट करून घेऊ शकता। आता हे A4 साईजच्या पेजनुसार इथे ॲडजस्टमेंट झालेली तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल। स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे थोडंसं स्लोनेस आहे व्हिडिओमध्ये, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत। बघा A4 साईजनुसार ह्याची सेटिंग ऑटोमॅटिकली झालेली आहे। तुम्ही झूम करून बघू शकता, 100% झूम करू शकता, 1 पेज व्ह्यू, 2 पेज व्ह्यू, पेज विड्थ हे झूम करण्यासाठी किंवा दिसण्यासाठी तुम्हाला हे उपयोगाचे आहेत। या अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे ऑप्शन्स वापरू शकता। क्लोज प्रिंट प्रिव्ह्यू करू शकता, किंवा डायरेक्ट प्रिंट मारायचं असेल आता इथे तर प्रिंटचं बटनसुद्धा दाबू शकता। प्रिंटचं बटन दाबल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटची प्रिंटिंग व्यवस्थित होऊन जाईल। ठीक आहे, हे प्रिंट प्रिव्ह्यू बघणं हे अतिशय महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळेला, कारण डॉक्युमेंट कधीही प्रिंट होण्याच्या आधी आपण बघितलंच पाहिजे, कारण एकदा जर चुकीचं प्रिंट झालं तर त्याला आपण पुन्हा काहीही करू शकत नाही। बाकीचे दोन ऑप्शन तुमच्यासाठी ओळखीचे आहेतच। प्रिंट ऑप्शनवर क्लिक केलं तर इथे हा सुद्धा डायलॉग बॉक्स आता जे समोर येईल तुम्हाला, हा सुद्धा डायलॉग बॉक्स तुमच्या कामाचा आहे, महत्त्वाचा आहे। बघा तुम्ही कोणतं प्रिंटर वापरत आहात हे सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। बऱ्याच वेळेला आपल्याकडे एकापेक्षा जास्त प्रिंटर असू शकतात, तर इथे तुम्ही प्रिंटर सिलेक्ट करायचं तुमचं चालू असलेलं प्रिंटर। त्यानंतर इथे तुम्ही बघा पेज रेंज, सगळ्याच्या सगळ्या पेजची प्रिंट मारायचे असेल तर ऑल आहे, फक्त करंट पेज म्हणजे ज्या पेजवर तुम्ही आत्ता आहात तेच पेज प्रिंट मारायचं असेल तर तेवढंच मारू शकता, किंवा पेजेस म्हणजे इथे तुम्ही ठरवू शकता की पहिल्या पेजपासून म्हणजे 1-10 म्हणजे पहिल्यापासून 10 या पेजपर्यंत तुम्ही प्रिंट मारू शकता। बघा इथे तुम्हाला सांगितलं सुद्धा, फॉर एक्झाम्पल कसं टाकायचं आहे, 1, 3 किंवा 5-10 म्हणजे डॅश टाकून सुद्धा तुम्ही करू शकता। आता तुम्ही हे ठरवलेलं आहे की तुम्हाला 1-10 या प्रिंटची, या पानाची प्रिंट मारायची आहे, तर किती कॉपी मारायच्यात म्हणजे किती सेट मारायचे आहेत, तर तुम्ही इथे सेट सुद्धा सांगू शकता, 2 सेट बनवा,
तीन सेट बनवा, चार सेट बनवा वगैरे वगैरे, ठीक आहे। अशा पद्धतीने ह्या सुद्धा महत्त्वाच्या ऑप्शन्सचा वापर तुम्ही करू शकता। इथे सुद्धा आता क्लोज करत आहे आणि त्यानंतर बाकी तिसरा तर होता क्विक प्रिंट, तो तुमच्या चांगलाच ओळखीचा आहे, डायरेक्ट प्रिंट सुरू होऊन जाईल। या प्रिंटिंग संबंधित व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता। लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस बेल बटन। धन्यवाद आणि बाय फॉर नाऊ।